शिक्षणामध्ये तुमचे उद्दिष्ट कोणतेही असो, आजच करा तुमच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी. नर्सरी ते 12वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी परफेक्ट डेस्टिनेशन चाटे शिक्षण समूह. लाईव्ह मराठीच्या वाचकांसाठी सर्व कोर्सेसवर खास 5% सूट. प्रवेशासाठी संपर्क 93-26-61-44-40 आणि 93-71-61-14-85. गडहिंग्लज नगरपालिकेच्या हद्दीमधील नक्षत्र प्लाझाच्या इमारतीवर जे अवैध बांधकाम चालू आहे ते बांधकाम पाडण्यात यावं आणि नक्षत्र प्लाझा या बिल्डिंगला दिलेला बांधकाम परवाना आणि वापर परवाना याची चौकशी व्हावी याकरिता नक्षत्र प्लाझामधील रहिवाशांनी प्रांत कार्यालयाच्या समोर आज उपोषण केले आहे. या इमारतीच्या 4थ्या मजल्यावर अवैध बांधकाम सुरू आहे. 20 मार्चपासून आम्ही नगर परिषदेकडं याबाबत तक्रार दाखल केलेली आहे. त्यानंतर 7 जून रोजी उपोषणाचा इशारा दिलेला असतानाही मग नगर परिषदेनं मध्यस्थी करून उपोषण मागं घेण्याची विनंती केली आणि त्या विनंतीला मान देऊन आम्ही उपोषण मागं घेतलं. त्यानंतर नगर परिषदेला 1 महिन्याची मुदत दिलेली होती. या 1 महिन्याच्या मुदतीमध्ये अवैध बांधकामाबाबत नगर परिषदेनं कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. खरं तर अवैध बांधकामामुळे एकूण इमारतीला प्रचंड मोठा धोका निर्माण झालेला आहे आणि या धोक्यामुळं 50+ लोकांच्या जीवितांचा प्रश्न आहे. अशा वेळी प्रशासन फारसं लक्ष देत नाही आहे. माझं नाव माधुरी भोपळे असं आहे. आमच्या बिल्डरनी आम्हाला पूर्णपणे फसवलेलं आहे. पार्किंगची काही व्यवस्था पूर्ण झालेली नाही आहे. पिण्याच्या टाकीमध्ये ड्रेनेजचं पाणी पूर्णपणे मिक्स होत आहे. ह्याची आम्ही पूर्णपणे नगरपालिकेला वारंवार तक्रार करून सुद्धा नगरपालिकेने काहीही दखल घेतली नाही. 9 ऑगस्ट क्रांती दिनादिवशी आत्मदहन करीत आहोत. आमच्या बिल्डरांनी बऱ्याच गोष्टी आम्हाला सांगितल्या, त्याप्रमाणे काही केलेल्या नाहीत. लिहून दिले त्या ॲग्रीमेंटमध्ये, तरीही त्या केलेल्या नाही आहेत. आणि त्याचबरोबर त्यांनी वरती जे पेंटहाऊस म्हणून स्वतःचं बांधलं आहे ते इलिगल आहे हे आमच्या इथल्या नगराध्यक्ष मॅडम स्वाती कोरी मॅडमनी सांगितलं होतं बैठकीमध्ये. पण बिल्डरांनी आणखी पाडलेलं नाही आहे किंवा नगरपालिकेने त्याच्यावरती काही कारवाई केलेली नाही आहे. त्यांनी कारवाई करावी अशी आमची प्रमुख आजची मागणी होती. आणि आजच्या उपोषणानंतर जर त्यांनी कोणतीही ठोस कारवाई केलेली नसेल तर आम्ही नक्कीच 9 ऑगस्टला क्रांती दिनादिवशी नक्षत्र प्लाझामधील आम्ही सर्व रहिवाशी सहकुटुंब सहपरिवार प्रांत अधिकाऱ्याच्या दारामध्ये आत्मदहन करणार आहोत. नक्षत्र प्लाझा येथील फ्लॅट धारक नागरिकांनी आंदोलन केलं, उपोषणासाठी बसले होते. तर ह्या प्रकरणाची पूर्ण मी चौकशी करेल. आणि टेरेसचं काम ह्या नक्षत्र प्लाझा बिल्डिंगचं टेरेसचं जास्त झालेलं काम, त्याचप्रमाणे तळघराचं अनधिकृत काम, त्याच पद्धतीने ड्रेनेजचे पाईपलाईन जे अयोग्य पद्धतीने बसवलेत ते, तसंच पार्किंगमध्ये व्हेकल जात नाही, तसंच पाणीपुरवठ्याबाबत पाणीपुरवठा कनेक्शनबाबत पण अनेक तक्रारी आहेत. ह्या सर्व गोष्टींची चौकशी करून ह्या धारकांना योग्य न्याय मिळून देईल. त्याचप्रमाणे टेरेस आणि तळघराचं जे अनधिकृत बांधकाम आहे ते पाडण्याची पण कारवाई सुरू होईल. तसेच मी संबंधित बिल्डर आणि मालक ह्यांच्यावर खटला दाखल करण्याचे आदेश पण दिलेले आहेत. जे काही आयुर्वेद आहेत त्याच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी यांनी त्या नागरिकांना दिलेले आहेत. कॅमेरामॅन रोहित सूर्यवंशी सह नितीन मोरे, लाईव्ह मराठी, गडहिंग्लज. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.